देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात देश विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @9महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत शनिवारी ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी बाळासाहेब पाटील पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, नंदू पटवर्धन, नितीन पाटील, सीसी भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, माजी उपमहापौर चारुशीला खरत, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, सुशीला खरत, खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज माझ्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीची कामं आपण सगळ्यांनी मिळून केली. माझ्यासारख्याचा स्वीकार पक्षाने 2014 साली केला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं कामाचं स्वरूप जे मला समजत गेलंय त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे याचा माझ्यासारख्याला मनापासून अभिमान आहे. आणि आपण सर्वच मंडळी जी आपापल्या परीनं जशा पद्धतीनं जमेल जी आपली परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं काम नेटानं निष्ठेनं केलंय करत आलंय. मला मनापासून आपल्या सगळ्यांचा अभिमान वाटतो आणि म्हणून मी माननीय पंतप्रधानांचं मनापासून आभार मानतो की आज माझ्यावरती जिल्हाध्यक्ष जबाबदारी आहे, काही दिवसानंतर ती नसेल, पण एक जिल्हाध्यक्ष या नात्यानं पक्षामध्ये जो मान सन्मान मिळतो तो पक्षात आल्याच्या नंतर अवघ्या 2-1 वर्षानंतर ती संधी मिळाली आणि काम करण्यासाठी मंचावरचे मान्यवर असतील, समोरचे मान्यवर असतील, आपापल्या परीनं हातचं न राखता आपण पक्षासाठी झोकून देऊन काम केलं पाहिजे या भावनेतून आपण साऱ्या मंडळींनी जे सहकार्य केलंय. मला माझ्या निवडणुकीचं सांगता येईल 2014 ला अगदी निवडणुकीला 15 दिवस होते भाजपमध्ये प्रवेश केला. बाळासाहेब त्या निवडणुकीच्यासाठी उमेदवार त्या ठिकाणी जवळपास होते आणि त्यावेळेला माझा पक्षामध्ये प्रवेश झाला आणि तो झाल्या दिवसापासून बाळासाहेब असतील किंवा विक्रांतजी त्यावेळेला युवा मोर्चाचं काम करत होते, ज्या पद्धतीनं जे म्हणून बाळासाहेबांसाठी नियोजन केलेलं होतं ते पूर्ण नियोजन मला समजावून सांगत त्या निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम केलं आणि आपल्यासाठी कार्यकर्ते मी अनेक जणांना त्यावेळेला पूर्णपणे ओळखत देखील नव्हतं, कदाचित आजही नावानं ओळखू शकणार नाही काही मंडळींना, पण ह्या भाजपचा उमेदवार आहे आणि भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम केलं पाहिजे या भावनेतून आपण सगळ्यांनी म्हणून काम केलं आणि त्या निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पार्टीला विजय मिळाला. मला असं वाटतं की भाजप कार्यकर्त्याची समर्पित वृत्ती म्हणजे काय, त्या निवडणुकीमध्येच म्हणजे प्रवेश केल्यापासून पुढच्या 15 दिवसामध्ये मला त्या ठिकाणी त्याचा परिचय झाला आणि खासदार आपले एकदा झाले तर आपण जवळजवळ ही लढाई जिंकल्याचा माय फक्त वर्ष आपल्या काही शिल्लक राहिले आणि हे वर्ष जेव्हा शिल्लक राहतात तेव्हा सगळ्या पद्धतीनं आपल्याला उतरायचं आहे आणि सगळ्या पद्धतीनं अनेक कार्यक्रम घेते. मी वगैरे वेपन्स बोललो त्याच्यामध्ये आपल्या जुन्या जाणत्याला एकत्र करणं, त्या ठिकाणी फ्रेंड्स ऑफ बीजेपी सारखे मंडळे मी जोडतोय, ज्यांना भारतीय जनता पार्टीचा झेंडा डायरेक्ट खांद्यावरती घ्यायचा नाही, त्याचा कोणतरी बिझनेस आहे त्याला डायरेक्टली भाजपचा
काम करने मध्ये यायचं नाही पण तो भारतीय जनता पार्टीचा हितचिंतक आहे तर त्याला आम्ही ट्रेनचा बीजेपी म्हणतो अविनाश तो सुद्धा नंबर नंतर सांगेल तो सुद्धा जेव्हा आम्ही मोबाईल वरती फिरवतो तो तुम्ही लोकांना द्या ज्यांना ट्रेनचा बीजेपी व्हायचं आहे तो ट्रेनचा बीजेपी जरी झाला तरी तो डायरेक्ट पंतप्रधान झेंडा आपण घेत नसेल तर नरेंद्र मोदीजींचे आणि देवेंद्रजीचे विचार जे आहेत ते सगळ्यांपर्यंत पॉझिटिव्हली पोहोचवणारा तो कार्यकर्ता असतो त्याला एक स्मार्ट कार्ड लगेच मिळतं आणि देशात तो कुठेही गेला कुठल्याही अडचणीत आला तर त्याला त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळू शकतं कारण तो भारतीय जनता पार्टीचा मित्र आहे जितकी ताकद त्या फ्रेंडच्या बीजेपीमध्ये आपण दिली आपण 1825 मध्ये युवा जोडण्याचं काम चालू केलं 1825 ते युवा यासाठी आम्ही जोडतोय त्याला कोणती दिशा दिली पाहिजे नरेंद्र मोदीजींना त्यांनी पंतप्रधान म्हणून बघितलंय पण त्याच्या अगोदरच्या पंतप्रधानांनी हा देश कसा जिंकला भ्रष्टाचारात कसा घालवला आणि जगामध्ये भारत हा भ्रष्टाचारी देश कसा होता आणि 2014 नंतर नरेंद्र मोदीजींनी जो सन्मान या देशात 125 कोटी जनतेला मिळवून दिला त्याच ते जे काही तुलना आहे ती ह्या 1825 वयोगटातल्या आपल्या पद्धत नवीन नवीन तरुणांना कळली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी युवा वॉरियर्स म्हणून आपण त्या ठिकाणी संकल्पना काढली आणि प्रत्येक बूथ वरती 50 युवा आपण तयार करतोय